अत्यंत त्यांची म्हणजे इच्छाशक्ती ही फार चांगली आहे आणि सातत्याने ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या उपचाराबाबतीत, त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्राला काळजी लागलेली आहे. अखिल भारतीय स्तरावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी असतील, आदरणीय काँग्रेस पक्षाचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी असतील, आदरणीय प्रियंकाजी गांधी असतील आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब. ह्या सगळ्या मंडळींनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस गेल्या काही दिवसांपासून केलेली आहे आणि त्यांना उपचार देण्याकरता जहांगीर हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर तज्ज्ञ, त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोविड 19च्या बाबतीत टास्क फोर्समध्ये काम करणारे डॉक्टर मुंबईचे शशांक जोशी असतील, डॉक्टर राहुल पंडित असतील, हे सुद्धा या ठिकाणी डॉक्टरांच्या इथे सातत्याने चर्चेमध्ये आहेत. मी स्वतः गेल्या 3 दिवसापासून या सगळ्या गोष्टीचं कोऑर्डिनेशन करून दिल्ली आणि मुंबईतल्या आपल्या सगळ्या प्रशासकीय स्तरावर त्यांना मी फीडबॅक देत आहे. मला खात्री आहे आणि माझा विश्वास आहे की ह्या कोविडच्या रुग्णापासून माननीय राहुलजी सातव लवकरच लवकर बरे होतील आणि पुन्हा सक्रिय आपल्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये ते त्यांचं पुन्हा कामकाज सुरू होईल. त्यांच्या पत्नी आदरणीय प्रज्ञा वहिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबांची सर्व लोकांना विनंती आहे की आपल्या प्रार्थनाच हे त्यांना ह्या आरोग्यापासून बाहेर येण्याकरता बळ देईल आणि म्हणून आपण ज्या काही आपण प्रार्थना करावी, महाराष्ट्रातले सर्वच आणि हिंगोली आणि मराठवाडा परिसरातले सगळे लोक त्यांच्या चांगल्या उपचारासाठी प्रार्थना करत आहेत आणि आम्ही आणि जहांगीर हॉस्पिटलचे सगळे डॉक्टरही मनापासून या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. पेशेंट अभी हीमोडायनामिकली स्टेबल है और उसका ट्रीटमेंट चल रहा है आईसीयू में, तो उम्मीद है कि ये फायदा होगा और धीरे धीरे ठीक हो जाएंगे. सर, जैसे कि हम देखें कोरोना मरीज को रेमडेसिविर दवाई दी जा रही है, सब उनके ऊपर दिया है? हाँ, सारी जो दवाई दी जाती है कोरोना में दी गई है, रेमडेसिविर दी गई है, टोसिलुज़ुमैब भी दिया गया है, कन्वालेसेंट प्लाज्मा एक डोज भी दिया गया है. एडमिशन के समय HRCT स्कोर था 7/25, 7/25. कोरैट स्कोर नेचुरली 6 था क्योंकि वो स्वाब पॉजिटिव थे. डेवलपमेंट क्या है कि उनका जो रेस्पिरेटरी रेट है, मतलब टैकेपनिया थोड़ा बढ़ गया था, इसलिए उन्हें अभी ICU में ट्रीट कर रहे हैं. अभी कंडीशन क्या, वेंटिलेटर भी शिफ्ट किया है? हाँ जी, वेंटिलेटर पर है. त्यांच्या कुटुंबातले माझभाऊ मंदारा आहेत माझ्यासोबत. वहिनींना आम्ही आणलं नाही, काल रात्री प्रवास करून आलेला आहे. तर सर्वांची विनंती आहे की सर्वांना काळजी आहे आणि निश्चितपणे खासदार राजीव सातवजी लवकरात लवकर बरे होऊन इथे पुन्हा सार्वजनिक त्यांच्या कामकाजामध्ये सक्रिय होतील अशी परमेश्वराला प्रार्थना आहे. आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. काल मुंबईला शिफ्ट करण्याच्या चर्चा होत्या. नाही, काल दुपारनंतर थोडंसं त्यांच्या प्रकृतीमध्ये थोडे काही कॉम्प्लिकेशन्स अचानकपणे डेव्हलप झालेले होते. दुपारपर्यंत त्यांची तब्येत अती चांगली होती आणि त्या कारणामुळे थोडंसं डॉक्टरांमध्ये, परत मुंबईतले जे काही आमचे पक्षातले नेतेगण असतील, कुटुंबातले त्यांचे सदस्य असतील, या सगळ्यांशी डॉक्टरांशी चर्चा करून कदाचित मुंबईला नेण्याची आवश्यकता पडेल का अशी एक चर्चा आमची चालू होती. परंतु पुन्हा डॉक्टरांचा आणि आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला पडला की आपण इथेच ठेवून त्यांना स्टेबल करूयात आणि मग जर आवश्यकता पडली तर आपण त्यांना शिफ्ट करण्याचा विचार करूया. नाही, मुंबईतनं तज्ज्ञांचा सल्ला निश्चितपणे आम्ही इथं घेतो आहे. इथले डॉक्टर अत्यंत चांगले काम करतायत हे मला प्रांजळपणे या ठिकाणी सांगायचं आहे. पण निश्चितपणे जर आवश्यकता पडली तर माननीय मुख्यमंत्री मोदींनीसुद्धा आम्हाला तसं सुचवात केलेलं आहे की लागेल ते उपचारासाठी मदत ही या ठिकाणी आम्ही निश्चितपणे उभे करू. आदरणीय, मी सांगितल्याप्रमाणे सगळेच नेतेगणांना काळजी आहे आणि जसं काही तज्ज्ञांचा सल्ला लागला तर त्यांनाही आम्ही बोलण्याची गरज पडली तर प्रयत्न करू. थोड्या वेळामध्ये बाळासाहेब थोरात येणार आहेत, आणखी कोणी येणार आहे? नाही, आता थोडं मी सांगितल्याप्रमाणे कुटुंबांची एक विनंती आहे सर्वांना की आदरणीय थोरात साहेबांचं एक मला वाटतं राज्याचे ज्येष्ठ नेते, ते त्यांना काळजी आहे आणि ते कुटुंबाला भेट घेण्याकरता येत आहेत.
कुटुंबांनी ही सुद्धा इतर कुणी म्हणजे इतर कुठल्या लोकांनी इथं हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नये, हॉस्पिटलचं प्रशासन कुठे डिस्टर्ब होऊ नये, हॉस्पिटलच्या डॉक्टरांना म्हणजे सगळे कोविड रुग्णांचं अत्यंत चांगलं उपचाराचं काम सगळे डॉक्टरचे डॉक्टर मंडळी प्रशासन करत आहे, तर त्यांनी विनंती केली आहे की आपण फोनवरच तब्येतीची विचारपूस करावी अशी त्यांची विनंती राहिली सगळ्यांची. डॉक्टर थोडंसं सांगते.